टीकाकरण को नजरअंदाज ना करें, दूसरी लहर में 127 लोगों की मृत्यु हुई है। नागरिकों से आग्रह है कि कोरोना से बचने के लिए दोनों खुराक को 100% पूरा करने के लिए आ गया है। ऐसी अपील जिलाधिकारी आर विमला और CEO योगेश कुंभेजकर द्वारा जनता से की गई है। बेसिकली काल आमची बैठक झाली माननीय प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव पब्लिक हेल्थ आणि आमची म्हणजे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असं बैठक घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये अनेक अशा म्हणजे आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिले होते आणि सगळ्यात मोठं त्यांनी आम्हाला इन्स्ट्रक्शन्स दिलं की वॅक्सिनेशनबद्दल आणि स्वतःला संरक्षित करून ठेवण्यामध्ये खूप त्यांनी एम्फसाईज केलं होतं आणि त्यांचं असं म्हणणं होतं की जे काय आता सध्याचं जे वेव आहे म्हणजे मागचं जो आपण डेल्टा कम्पेअर केलं आणि ओमिक्रॉन कम्पेअर केलं तर अनलेस आपण स्वतःचं संरक्षण केलं नाही तर ह्याचे आपल्याला परिणाम जे नंतरचे आहेत खूप सिरियस होऊ शकतात। म्हणजे आत्ता आपल्याला असं वाटतं की ओमिक्रॉनचा जो आहे स्पेशली हॉस्पिटलायझेशन होत नाही, मृत्यूचं प्रमाण जर आपण बघितलं तर कम्पॅरेटिव्हली कमी आहे कम्पेअर टू जे आपलं पहिलं वे होतो। साधारणतः आता जानेवारीमध्ये ग्रामीण एरियामध्ये साधारणतः 14 आसपास झालेले आहे। तर लोकांना असं वाटतं की त्यांनी जे सांगितलं मी एक्झॅक्टली तेच सांगते की लोकांना असं वाटतं की हे काय इट इज नो माइल्ड आणि लोकांना याचा काही त्रास होणार नाही अशी एक धारणा आहे। दुसरं त्यांचं असं म्हणणं होतं की म्हणजे डेथ्स कमी आहेत असं लोकांना वाटतं पण जर आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांमध्ये भलेही त्या रिझन कोविडमुळे डेथ झालेले नाही, दुसरे पण कारण होते ॲक्सिडेंट वगैरे होते, तर साधारणतः ग्रामीण भागामध्ये 14 आणि शहरामध्ये तत्सम असं आकडे एक्झॅक्टली ते सध्या माझ्याकडे नाही आहे शहराचे पण आहेत डेथ्स होत आहेत।